कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालंय सगळ्यांना? आज कोणीच कोणाशी बोलत का नाहीये? ब्रेकफास्ट झाल्यावर आपल्याला निघायचंय. कुठे? मला तुझ्याशी काही बोलायचंय. सो आपण जरा बाहेर कॉफी प्यायला जाऊया. बाबा मग आजच्या सगळ्या मीटिंग मी अटेंड करू? नाही, मी विश्वाला सांगितलंय की मीटिंग सेकंड हाफ ला पोस्टपोन कर. माझं झालं की मी ऑफिसला येतोय. आजी मी जरा आलेच. हेच बघायचं बाकी होत. आता ती लीला एवढी मूर्ख मुलगी आहे, बावळट मुलगी आहे, पण एजे तिला एवढा भाव कसा देत आहे काय मला काही कळतच नाहीये. श्वेता काय अग? हा ताई, वाव, फायनली तुला माझ्यासाठी वेळ मिळालाय. तर काय हळू, तू तू विसरलीयस मला ताई पूर्ण. असं काहीही नाहीये. मग कसं आहे ताई? ताई मी मी तुझ्या भरवशावर या घरात आले होते, पण तू तर काय, तू आता माझ्याकडे पूर्णपणे पाठ फिरवलीयस. यु नो व्हॉट, मला आता असं वाटायला लागलंय की मी एकटीच अशी आहे की जिला एजे आणि लीलाला वेगळं झालेलं बघायचंय. बाकी तुम्हाला तिघींना तर काय, तुम्हाला काही फरकच पडत नाहीये. तुम्ही तुमचा टार्गेटच विसरून गेलाय तो ना. तसं नाहीये श्वेता, मलाही एजेला आणि लीलाला एकत्र आलेलं नाही बघायचंय, पण मी काय करू? ह्या सगळ्याच्या आधी ना मला एजे आणि या जहागीरदार घराण्याचा विचार करावा लागतो. वा ताई, ती ती सरू सुद्धा तुझ्यासारखाच या घराचा आणि एजेंचा विचार करत होती, पण तिच्या बाबतीत काय झालं तू बघतीयस ना. हो बरोबर आहे तुझ, मीही तिच्या अनुभवातून काही गोष्टी शिकायला हव्यात. आपल्याला काय वाटतं ह्याच्याने दुर्गा वहिनी आणि एजेंना काहीच फरक पडत नाही असं मलाही वाटायला लागलंय. हो ना, मग वेळीस डोळे उघड आणि माझ्या टीम मध्ये ये. मी तर म्हणते त्या सरूला सुद्धा आपल्या टीम मध्ये घे, मग आपण तिघे मिळून एजे आणि लीलाला वेगळं करू आणि त्या लीलाला चांगलाच धडा शिकवू. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.